आपण विद्यार्थ्याला 1 ते 9 या संख्यांची ओळख करून दिली. बरोबरच या संख्यांची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची हेही विद्यार्थ्याला शिकवले. आज आपण विद्यार्थ्याला 10 हा अंक शिकवून दशक या संकल्पनेची ओळखही करून देणार आहोत. बरं, एकदा किती काढ्या? 9. बरोबर. आता त्याच्यामध्ये मी आणखी एक काढी मिळवली, तर किती काढा झाल्या? 10. बरोबर, किती झाल्या? 10. आणि 10 कसं लिहितात मी तुला दाखवते. 10 असा लिहितात. आता या ज्या काढ्यात ना, त्यातली ही जी एक काढी ना, तिला एकक बोलतात. काय बोलतात? काय? एकक. बरोबर. जर मी 2 काढ्या ठेवल्या तर या 2 काढ्यांना 2 एकक बोलतात. काय बोलतात? 2 एकक. बरोबर. किती एकक आहे? 2 एकक. बरोबर. मी जर आणखी एक काढी ठेवली तर किती एकक झाले? आता 3. एक काढी म्हणजे 1 एकक. जेवढा काढा वाढतील तेवढे 1. आता किती एकक झाले? 4. बरोबर. आता किती एकक? 5 एकक. 6 एकक. 7 एकक. 8 एकक. 9 एकक. 10 एकक. हे किती एकक झाले? आता बघा, 9 काढ्यापर्यंत 9 एकक असतात, आणि त्याच्यामध्ये जर 1 काढी मिळवली तर किती काढ्या होतात? 10. आणि ह्या 10 काढ्यांच्या गठ्ठ्याला दशक बोलतात. काय बोलतात? दशक. याच्यात 10 काढ्या आहेत म्हणून याला दशक बोलतात. तर आपण दशकचा एक गठ्ठा करूया. किती दशक आहे? 1. या काढ्या किती आहेत? 10. या 10 काढ्यांचा जर 1 गठ्ठा बनवला तर किती दशक बनतात? दशक. 1 दशक बनतो. किती दशक बनतात? 1 दशक. बरोबर. आता तुला मला करून दाखवायचं हा. यातून 1 दशक काढा काढून दाखव आणि गठ्ठा बनव. 1 दशक काढा आणि कसा गठ्ठा बनव. हा मी बनवला की नाही? बरं. किती काढ्यांचा बनवला 1 दशक? 10. मग आता तू असा आणखी एक दशक मला बनवून दाखव. 9 एकक. हा, 9 पर्यंत एकक असतात आणि त्याच्यामध्ये 1 काढी मिळवल्यावरती 10 काढ्या बनतात. बरोबर की नाही? 10 काढ्या बनल्यानंतर त्याचं 1 दशक बनतो. किती दशक बनतो? 10 काढ्यांना हा काय बनला? दशक. आणि 1 दशकामध्ये किती काढ्या असतात? 5. बरोबर. आता मी तुला वेगळ्या काढ्या देते, मला तू वेगळ्या काढ्यांचा करून जा. या काढीच्या पैकी तू काढ्या घे आणि मला 1 दशकाचा गठ्ठा बनवून दे. म्हणजे किती दशक झाले? मग आता दशकाचा गठ्ठा बनवून देता काढायचा.